श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील वाजे हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा वाजे आणि जिल्हा परिषद शाळा चेरवली येथे मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राजा पाटील, वरिष्ठ शिक्षक जी बी पाटील, राघवअण्णा पाटील, राजेश भोईर, राजेश भालेकर, रुपेश भोईर, गणेश पाटील, सरपंच मदन नारायण पाटील, रमाकांत भालेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागामधला आणि तो आदिवासी भागाचा पण काही भाग असेल तर एवढ्या कठीण परिस्थितीतून तो 100% 99% रिझल्ट लावता, म्हणून मुलांचं आणि शिक्षकांचं मी खरोखर मनापासून हार्दिक स्वागत करतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे आपण चांगला अभ्यास करून आपलं नाव मोठं करा, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा, आपल्या ज्या शाळेमध्ये शिकतो, कॉलेजमध्ये शिकतो, त्या कॉलेजचं नाव मोठं करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तानं तुम्हाला देतो. आपण सर्व मुलांना माहीत आहे की स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर शहरीकरणाबरोबर आपल्या ग्रामीण भागामध्ये असाच अभ्यास करून चांगले मार्क्स मिळून, पर्सेंटेज मिळून आपण पास होणं गरजेचं आहे. कारण तर आज 10वीचा रिझल्ट जर बघितला तर 95%च्या वरतीच रिझल्ट आहे आणि कोणाला 99%, 98%, 97% जवळ जवळ 87-86% आला तर मेरिटमध्ये त्याचं नाव येत नाही. म्हणजे तिसरी लिस्ट जरी लागली तरी त्याचं नाव यादीमध्ये येत नाही, एवढी स्पर्धा या ठिकाणी चाललेली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपण चांगला अभ्यास करूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.